सध्याचे विद्यमान पालकमंत्री उदय सामंत 2004 साली पहिले आमदार झाले, त्याच काळामध्ये पालकमंत्री झाले, नंतर सतत ते 4 टर्म या ठिकाणी आमदार म्हणून आहेत. आणि मधल्या काळामध्ये युतीच्या माध्यमातून सुद्धा त्यावेळेला ते नाही तेव्हा ते होते तुमचे नाही म्हाडाचे ते होते ते त्यात मंत्री नव्हते, परंतु त्यावेळेला आम्ही सत्तेमध्ये होतो. त्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, उच्चतंत्र शिक्षण मंत्री झाले, आणि आता शिंदे सरकारमध्ये ते पुन्हा आता उद्योगमंत्री आहे. म्हणजे सत्तेच्या अनुषंगाने अनेकदा चावे त्यांच्या हातामध्ये राहिलेले आहे. तरी आज रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये काय अवस्था सांगा मला, त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे, शहरामध्ये आहे. आज तिथे डॉक्टरांचा वणवा आहे, टेक्निशियनचा वणवा त्या ठिकाणी आहे. आजच्या अडीला ग्रामीण भागात जाणाऱ्या रुग्णांना त्या ठिकाणी ऑपरेशन करत असेल तर भूलतज्ञ नाही आहेत. अशा अनेक अडचणी त्या ठिकाणी आहेत. माझं तर म्हणणं असं राहील की हॉस्पिटलची जागा आपण ताब्यामध्ये घेतलेली आहे, भविष्यामध्ये त्या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल होईल, कार्यरत होईल. पण सध्या या रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांचे जे हाल होतात आहेत, हेळसाळपणाचं होतो आहे, कमीत कमी त्यासाठी तरी आपण सरकार म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे आरोग्यमंत्री असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, आपण तर त्यात लक्ष घालावं. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामधली जी सध्याची दुरावस्था आहे, डॉक्टरांचा जो वणवा आहे तो आपण सुधारावा, अशी मी राजापूर लांजाच्या मतदारसंघामध्ये त्यांना नम्रपणे विनंती करत आहे, अशी अपेक्षा व्यक्त त्यांच्या मी निश्चितपणे करतो. हे सर्व अशा तऱ्हेचे वैयक्तिक मी 2018 पासून ही जागा आरोग्यवाडी वर्ग व्हावी म्हणून आत्तापर्यंत आपल्याला जवळजवळ नाही म्हणत दाखले दिलेले आहेत. ते जवळजवळ माझ्याकडे नाही म्हणत तर 13 दाखले माझ्याकडे आहेत की मी वैयक्तिक आमदार म्हणून हॉस्पिटल होण्याच्यासाठी जी मूळ जागा लागते ती वर्ग होण्याच्या दृष्टीने मी त्या ठिकाणी पाठपुरावा करतो, तुमच्यासमोर या ठिकाणी सादर केलेला या ठिकाणी आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी मला सांगायचा की त्यांच्या ह्याच्यामध्ये एक असा विषय आहे की राज्य शासनाचा एक निर्णय आहे की झोन वाईज आता आपलं रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा झोन आपला कोकण म्हणून येतो. त्या झोनमध्ये जे आपले 5 जिल्हे आहेत म्हणजे ठाणा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्या 5 जिल्ह्यामध्ये त्यांचा असा नियम आहे की एका झोनला एक हॉस्पिटल, हे त्यांनी त्या ठिकाणी विषय नमूद केलेला आहे. मी सुरुवातीला सुपर स्पेशल हॉस्पिटल व्हावं यासाठी सतत त्यासंबंधी मी पाठपुरावा करत होतो, पण तो नंतरचा विषय. आधी जागा मिळवणं हा पहिला मुद्दा होता. जागा मिळवण्यामध्ये मला यश आलं, 5 एकर झाला मला जागा, आम्हाला बांधकाम विभागाला मिळाली, बांधकाम विभाग आरोग्य विभागाला मिळाली, आमचं काम ते झालं. त्यानंतर हॉस्पिटल व्हावं त्या ठिकाणी म्हणून तो प्रस्ताव तयार होतो, तो 170 कोटीचा आपल्यासाठी तो प्रस्ताव तयार झाला. आता तो प्रस्ताव जेव्हा आम्ही नेला त्यावेळी लक्षामध्ये असं आलं की कोकण विभागाला एकच मिळू शकतं, त्यानंतर दीपक सावंतांची मुदत संपल्यानंतर तो त्यावेळेला ते आरोग्य विभागाचं चार्ज ते खातं त्यावेळेचे नगरविकास मंत्री सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे देण्यात आलं होतं. मी स्वतः एकनाथ शिंदेना भेटलो, ते आपले आरोग्यमंत्री म्हणून त्यांना भेटलो, त्यांना ते नजरेमध्ये आणून दिलं आणि तेव्हा त्यांना सांगितलं की हरकत नाही, आपण ते मंजूर करूया, काही अडचण नाही. पण तेव्हा त्यांनी समजून घेतलं, तेव्हा मला विषय समजला की रिजनला एकच असल्यामुळे ते त्यांनी ठाणा जिल्ह्यामध्ये त्यांनी ते सुपर हॉस्पिटल त्यांनी आधीच मंजूर करून घेतलेलं होतं. हे सर्व अशा तऱ्हेचे वैयक्तिक मी 2018 पासून ही जागा आरोग्यवाडी वर्ग व्हावी म्हणून आत्तापर्यंत आपल्याला जवळजवळ नाही म्हणत दाखले दिलेले आहेत. ते जवळजवळ माझ्याकडे नाही म्हणत तर 13 दाखले माझ्याकडे आहेत की मी वैयक्तिक आमदार म्हणून हॉस्पिटल होण्याच्यासाठी जी मूळ जागा लागते ती वर्ग होण्याच्या दृष्टीने मी त्या ठिकाणी पाठपुरावा करतो, तुमच्यासमोर या ठिकाणी सादर केलेला या ठिकाणी आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी मला सांगायचा की त्यांच्या ह्याच्यामध्ये एक असा विषय आहे की राज्य शासनाचा एक निर्णय आहे की झोन वाईज आता आपलं रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा झोन आपला कोकण म्हणून येतो. त्या झोनमध्ये
जे आपले 5 जिल्हे आहेत म्हणजे ठाणा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्या 5 जिल्ह्यामध्ये त्यांचा असा नियम आहे की एका झोनला एक हॉस्पिटल, हे त्यांनी त्या ठिकाणी विषय नमूद केलेला आहे. मी सुरुवातीला सुपर स्पेशल हॉस्पिटल व्हावं यासाठी सतत त्यासंबंधी मी पाठपुरावा करत होतो, पण तो नंतरचा विषय. आधी जागा मिळवणं हा पहिला मुद्दा होता. जागा मिळवण्यामध्ये मला यश आलं. 5 एकर झाला मला जागा, आम्हाला बांधकाम विभागाला मिळाली, बांधकाम विभाग आरोग्य विभागाला मिळाली, आमचं काम ते झालं. त्यानंतर हॉस्पिटल व्हावं त्या ठिकाणी म्हणून तो प्रस्ताव तयार होतो. तो 170 कोटीचा आमच्यासाठी तो प्रस्ताव तयार झाला. आता तो प्रस्ताव जेव्हा आम्ही नेला त्यावेळी लक्षामध्ये असं आलं की कोकण विभागाला एकच मिळू शकतं, मिळू शकतो. त्यानंतर दीपक सावंतांची मुदत संपल्यानंतर तो त्यावेळेला ते आरोग्य विभागाचं चार्ज ते खातं, त्यावेळेचे नगरविकास मंत्री सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे देण्यात आलं होतं. मी स्वतः एकनाथ शिंदेना भेटलो, ते आपले आरोग्यमंत्री म्हणून त्यांना भेटलो, त्यांना ते नजरेमध्ये आणून दिलं आणि तेव्हा त्यांना सांगितलं की हरकत नाही, आपण ते मंजूर करूया, काही अडचण नाही. पण तेव्हा त्यांनी समजून घेतलं, तेव्हा मला विषय समजला की रिजनला एकच असल्यामुळे ते त्यांनी ठाणा जिल्ह्यामध्ये त्यांनी ते सुपर हॉस्पिटल आधीच मंजूर करून घेतलेलं होतं. आता मला सांगा तुम्ही, या संपूर्ण ह्याच्यामध्ये उदय सामंत पालकमंत्र्यांनी आपल्यासमोर स्पष्ट केलं की सध्याचे विद्यमान बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी ते मंजूर केलं. रवींद्र चव्हाणांनी बांधकाम मंत्री म्हणून कधी पदभार स्वीकारला, त्याच्या आधीच्या सर्व घटनाक्रम आहेत. दुसरा त्यांनी एक मुद्दा मांडला, रत्नसिंधू योजनेचे सदस्य म्हणून ते त्या ठिकाणी आहेत. मी असं आपल्याला आपल्या माध्यमातून त्यांना विचारू इच्छितो की रत्नसिंधू समितीचे अध्यक्ष किरण सामंत कधी झाले? 23 नोव्हेंबर 2022 साली झाले. 23 नोव्हेंबर 2022 साली झाले रत्नसिंधूचे सदस्य म्हणून झाले. आता हा संपूर्ण तुम्हाला घटनाक्रम समोर ठेवलेला आहे. तो घटनाक्रम मला वाटतं 23 नोव्हेंबर 2022 आधीचाच आहे. म्हणजे किरण सामंतांनी पाठपुरावा केला, तो काय पाठपुरावा केला हे त्यांनी जाहीर करावं. रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्र्यांनी मंजूर केलं, त्या संबंधीची त्यांनी आम्हाला माहिती द्यावी. आणि ह्याच्यामध्ये कुठचं राजकारण न आणता मी त्यांना सांगू इच्छितो की आज सरकारमध्ये ते आहेत. आज ते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, तानाजी सावंत आरोग्यमंत्री आहेत, उदय सामंत पालकमंत्री आहेत. सरकार म्हणून त्यांनी करावं, निश्चितपणे त्यांचा आम्हाला त्यांना आमचा पाठिंबा राहणारच आहे. परंतु त्यांनी फुकटचं श्रेय घेऊ नये. या सुपर हॉस्पिटलसाठी मागणी, पाठपुरावा, 5 एकर जागा मिळवणं आणि प्रस्ताव सादर करणं, इथपर्यंत जिल्हा स्थानिक आमदार राजन सरींचे प्रयत्न हे माझ्याकडे आहेत. माझ्याकडे एवढे या ठिकाणी पुरावे कागदानुसार आहे, हे त्यांनी माझे मुद्दे माझे पुरावे खोडून काढावे हे त्यांना मी जाहीर या ठिकाणी सांगत आहे. आणि ह्याच्यामध्ये पाठपुरावा रत्नसिंधू समितीचे सदस्य त्यांचा पाठपुरावा असेल, उदय सामंत पालकमंत्री म्हणून त्यांचं त्यामध्ये योगदान असेल, आणि सध्याचे विद्यमान बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचे काम ते मंजूर केलं असेल, अशा तऱ्हेचे त्यांनी कागद आणि पुरावे दाखवले तर राजन साळवी हा राजकीय संन्यास घेईल आणि शांतपणे समाजसेवा घरी बसून करेल. परंतु तुम्ही सिद्ध करू शकलात नाही तर तुम्ही राजकीय संन्यास घ्यावा, तुम्ही घरी बसावं, अशा तऱ्हेचं जाहीरपणे त्यांनी या ठिकाणी मी आव्हान करत आहे. हॉस्पिटल व्हावं त्यासाठी माननीय महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांकडे या संबंधीचं परिपूर्ण प्रस्ताव देण्याचा प्रयत्न केला. तो प्रस्ताव या ठिकाणी तयार करण्यात आला आणि जवळजवळ त्याकरता त्यांचं म्हणजे डॉक्टर हॉस्पिटल त्यांची सगळी यंत्रणा या संबंधीचं जवळजवळ नाही म्हटलं तरी उपसंचालक रत्नागिरीचं कुठचंही काम असेल ते रत्नागिरीतून जातं विभागाला कोल्हापूरला. हे लक्षामध्ये आल्यानंतर मी असं ठरवलं की कमीत कमी जागा ताब्यामध्ये आलेली आहे, रुग्णांसाठी हॉस्पिटलची गरज आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मी स्वतः सध्या तरी उपजिल्हा रुग्णालय व्हावं अशा तऱ्हेचा दुसरा प्रस्ताव मी तयार करून तो उपसंचालक कोल्हापूर तिथून मुंबई असा त्या ठिकाणी मार्ग चालू केलेला आहे. एक महत्त्वाचा मुद्दा असा की मला माहिती आहे की विशेष बाब म्हणून
जो विषय आहे ते विषय बाब विशेष बाब हे बघितले विशेष बाब आहे बघा हे विशेष बाब ह्याच्या खाली हे रुग्णालय होऊ शकतं आणि म्हणून मी त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे तो प्रयत्न करत होतो. दुर्दैवाने उद्धव साहेब ठाकरेंना मुख्यमंत्र्यांना खाली उतरावं लागलं आणि म्हणून तो माझा असलेला प्रस्ताव आहे माझा असलेला तो संपूर्ण म्हणजे सादर करावा लागतो प्रस्ताव म्हणजे पुढची स्टेप एस्टिमेट ते या ठिकाणी झालेलं आहे. हे कोल्हापूरच्या उपसंचालकाने पाठवलेला प्रस्ताव या ठिकाणी आहे. यासंबंधी मी स्वतः हा विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्या तारांकित प्रश्न क्रमांक 4796 या ठिकाणी आहे आणि यामध्ये सुद्धा स्पष्ट म्हटलेलं आहे. हे कधीच आहे माहिती आहे का 1/11/22 आहे त्या ठिकाणी या ठिकाणी या प्रश्न आहे आणि त्यामध्ये ही सर्व पद्धत आहे आमची प्रश्न उत्तर त्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आहे. हा विधानसभेचा प्रश्न लागला म्हणजे जी जी आपली आयुधं आहेत त्या त्या आयुधाचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही केला गेला. त्यानंतर हा सातबारा सुद्धा वेगळा झाला 5 एकरचा की तो किती तारखेला झाला आहे 3/12/21 2/2/21 आहे बरोबर. मी ती नोंद घेतली म्हणजे 25 एकरमधली 5/12/21 की किती हो दोन नाही तर 3 आहे तर 2 आहे ओके तीस तारीख हा ठीक आहे ओके 2/2/21 स्वतंत्र नोंद घातली हा नोंद घातली किती 5 एकरचा 5 एकर ओके स्वतंत्र झाला हा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे नोंद घातलेला तो कागद माझ्याकडे आहे. हा नकाशा आहे त्या संबंधीचा. नंतर या ठिकाणी मी स्वतः विधानसभेमध्ये आम्हाला संधी मिळते बोलायला त्या संधीमध्ये मी बोललो होतो त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपले मंत्री होते तानाजी सावंत यांनी स्वतःला उत्तर दिलेलं आहे. हे तानाजी सावंतांचं उत्तर आहे ते स्वतःच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. डॉक्टर तानाजी सावंत आरोग्यमंत्री आणि प्रश्न आणि उत्तर म्हणजे हा एक पुरावा आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.